कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा सोबत ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने पिंपळखेडे तालुका घनसावंगी येथील रणरागिणी महिला समितीने गावात दारूबंदी करून इतर गावातील लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे तर पाहूया या सविस्तर वृत्त त्यांच्या धाडसी प्रयत्नांना घनसावंगी पोलीस स्टेशन कडून पाहिजे तसा प्रतिसाद आणि पाठपुरावा मिळाला नाही एका रात्री गावातील अवैध दारू वाहतूक होणारा रंगे हात पकडून पोलिसांना बोलावून पंचनामा करून घेण्यात आला हस्तगत मुद्देमालांसह महिला समोर पोलिसांनी पंचनामा केला परंतु एफ आय आर मध्ये नमूद दारू साठ्याच्या उल्लेखाबाबत बदल आढळल्याने पोलीस निरीक्षक श्री बंटेवाड यांना विचारणा केल्याने ते म्हणाले आम्ही काही तुमचे नोकर आहोत का पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बंटेवाड यांच्याकडून महिलांना असभ्य वागणूक मिळाल्यामुळे न्याय मिळावा म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला तर माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी श्री शेवगड सिडी यांची भेट आणि चर्चा करण्यासाठी मुद्दाम अंबड येथे आल्या होत्या माननीय साहेबांची भेट घेऊ शकली नाही भ्रमणध्वरीवर बोलणं झालं पाहिजे ते सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन मिळाल्याने त्या संतुष्ट झाल्या दारूबंदी समिती पिंपळखेड चे महिला अध्यक्ष, उपाध्यक्ष सुरेखा रक्ताटे सचिव विमल ताराबाई मिसाळ दाभाडे शेसाबाई दाभाडे मीनाबाई बर्डे ग्राम सुरक्षा दल अध्यक्ष सतीश बांगर उपाध्यक्ष सिंधू नागरगोजे सचिव रत्नदीप सानप संघटक वसंत दाभाडकर संघटक आनंद केदार धनंजय केकान सन्माननीय तंटामुक्त अध्यक्ष नारायण भाऊ देवकते दलदारू वती समिती पंपळखेडचे महिला अध्यक्ष हिराताई जाधवर उपाध्यक्ष सुरेखा रक्ताटे जिल्हा समन्वयक अण्णा हजारे भ्रष्टाचार निर्मूलन समिती जालना प्रतिनिधी सुदर्शन राऊत कॉमन न्यूज मराठी जालना